आज सकाळी सातच्या दरम्यान चोपडा शहरासह तालुक्यात संपूर्ण धुक्याची दाट चादर पसरली होती या धुक्यामुळं घरांसह मनुष्य अदृश्य झाले होते मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना व वाहनचालकांना या धुक्यातून वाट काढावी लागत होती या धुक्यामुळं हरभरा व इतर पिकांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही थंडीचा परिणाम जरी कमी वाटत असला तरी धुकं मोठ्या प्रमाणात होतं